मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, न्यू पे कमिशन 8 वेतन आयोगाची सरकारी कर्मचाऱ्यांना लागली चाहूल. पगारामध्ये होणार दुप्पट वाढ अशी बातमी पळत आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण यावेळी घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाची म्हणजेच 8 वेतन आयोगाची चाहूल लागलेली आहे. 8 वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये चक्क दुप्पट वाढ होणार आहे. केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वेतन आयोगानुसार 2.57 पट फिटमॅन फॅक्टर प्रमाणे पगार दिला जात आहे. यामध्ये आता 8 वेतन आयोगानुसार फिटमॅन फॅक्टर 3.68 पट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 8 वेतन आयोगानुसार किमान मूळ वेतन 18,000 रुपयावरून 26,000 रुपये होणार आहे. तर राज्य कर्मचाऱ्यांचा विचार केला असता सध्या 7 वेतन आयोगानुसार किमान मूळ वेतन 15,000 रुपये आहे, तर फिटमॅन फॅक्टर 3.68 पट नुसार राज्य कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 21,000 रुपये होईल. सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्यामुळे केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोग लागू करण्यासाठी मोठी चर्चा होत आहे. दर 10 वर्षांनी नवा वेतन आयोग लागू करण्यात येत असतो. यानुसार सन 2016 मध्ये केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांना 7 वेतन आयोग लागू करण्यात आला होता. यानुसार सन 2026 मध्ये नवा वेतन आयोग लागू करण्यात येईल. नवा वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून पे कमिशन समितीची लवकरच गठित करण्यात येईल अशी बातमी पुढे येत आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.